नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या समोर मूल्यवर्धन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमधील परिवर्तन या विषयावर माझी मत व्यक्त करत आहे. मूल्यवर्धनाचा मुख्य हेतू हा मुलांमध्ये घटनात्मक मूल्य शालेय जीवनातच रुजून त्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे हा आहे. मूल्यवर्धनामुळे शैक्षणिक तसेच अर्थव्यवस्थीय क्रांती होईल असा मला विश्वास वाटतो. पुढची पिढी घडवण्याची नवी रचनात्मक पद्धती म्हणून हा उपक्रम यशस्वी ठरत आहे. खेळ व कृतीतून शिक्षण दिल्यामुळे मुले हसत खेळत शिकतात, तसेच मुलांना जास्त व चांगले परिणामकारक लक्षात राहते. यातून विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढत असून माझ्या वर्गातील म्हणजे इयत्ता दुसरीतील मुले स्वतःची ओळख स्वतःची मते व्यक्त करू लागली आहेत, तसेच चांगल्या व वाईट वर्तनाचे परिणाम त्यांना कळू लागले आहेत. शाळेतील घरातील व खेळातील वर्तन कसे असावे हे देखील त्यांना उत्तम प्रकारे समजू लागले आहे. नात्यामधील संबंध, आरोग्याच्या चांगल्या सवयी, स्वच्छतेचे महत्व, मोठ्यांना मान देणे, शिस्तीचे महत्व, वस्तूंची योग्य काळजी घेणे, प्राणी व पक्षी हे देखील आपले मित्र आहेत. वनस्पतींची योग्य प्रकारे काळजी घेणे असे विविध विषय मूल्यवर्धनातून हाताळल्यामुळे मुलांवर उत्तम संस्कार होत आहे. मूल्यवर्धनातून समता, न्याय, बंधुता अशी विविध मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजू पाहत आहे. यामुळेच मी जोपर्यंत शिक्षण क्षेत्रात आहे तोपर्यंत ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हे माझे कर्तव्य आहे असे मला वाटते. म्हणून मला असे म्हणायचे